कलमना पुलिस स्टेशन की हद में हत्या का प्रयास करने का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया। जानकारी है कि आरोपियों ने पुरानी रंजिश के चलते फिरियादी के दोस्त पर हमला किया है। घटना के दिन फिरियादी दीपक सोनी और विकी वर्मा भारत नगर परिसर में खड़े थे, तभी वहां से जा रहे चारों आरोपियों ने फिरियादियों को देखा और झगड़ा करना शुरू कर दिया, जिसके बाद फिरियादी वहां से सरजा बार के पास ले गया, जहां आरोपियों ने दोनों फिरियादियों को पकड़कर चाकू से वार कर दोनों को गंभीर जख्मी कर दिया। पुलिस ने इस मामले में आशीष उर्फ भांजा पटेल, शिमांशु चुटले, अयान शेख और सुल्तान शेख के खिलाफ मामला दर्ज किया है। मामले में 2 आरोपी गिरफ्तार और 2 आरोपी फरार बताए जा रहे हैं। पोलीस स्टेशन कळमना येथे दिनांक 26/4/2024 च्या तक्रारीवरून आपण कलम 307/34 सह गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादी दीपक सोनी आणि त्याचा मित्र विक्की वर्मा ह्या दोघांना आरोपी आशिष उर्फ भांजा पटेल, हिमांशु चुटले, अयान खान, अयान शेख आणि सुलतान शेख यांनी त्यांच्याकडेच्या जुन्या पैशाच्या कारणावरून वादविवादामध्ये भांडण केले व या चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली होती। त्यामध्ये दीपक सोनी आणि विक्की वर्मा यांना जबर दुखापत झाली असल्या कारणाने त्यांना आपण मेयो हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केलेले आहे। आणि यामधील जे आरोपी आहेत त्यामधील 2 आरोपी आशिष पटेल आणि हिमांशु चुटले यांना आपण अरेस्ट केलेले आहे। पुढील तपास APSC गव्हाणे साहेब करत आहेत। त्यांच्यामध्ये जुन्या पैशाच्या कारणावरून देणघेण्याच्या कारणावरून वाद झाला होता, त्यामध्ये चाकूने वार केलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना अटक केलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रुंकलवार की रिपोर्ट।